पल्लवी, मला ना उशीर होतोय, मला एका ठिकाणी जायचंय. आपण या विषयावर नंतर बोलूया सावकाश. हा, मला निघायला. माग प्लीज, तुमच्या आयुष्यात नक्की काय घडलंय हे कळलंय मला. तुम्ही घर सोडून गेला नव्हता, मोठ्या आईनी मुद्दाम तुम्हाला घराबाहेर काढलंय. हो ना? तू म्हणतेस ते सत्य आहे, आणि हे सत्य कळून तुला त्रास होऊ नये म्हणून मी तुला सांगत नव्हते. मी घर सोडून गेले नव्हते, सुपर्णा वहिनी कटकारस्थान करून मला घराबाहेर काढलं होतं. सूर्यवंशींच्या घरी मी लग्न करून आले तेव्हा खूप आशा आकांक्षा होत्या माझ्या. सुखाने संसार करायचा, आनंदात राहायचं, घर जोडायचं. सुरुवातीला सगळं ठीक होत, पण नव्याची नवलाई संपली आणि सुपर्णा वहिनी रंग दाखवायला सुरुवात केली. पल्लवी, मी शिकलेली होते, मामंजींना माझं खूप कौतुक होत. घराच्या आणि संस्थेच्या आर्थिक जबाबदाऱ्याही ते थोडे थोडे माझ्यावर सोपवायला लागले होते, आणि नेमका याचाच सुपर्णा वहिनीला त्रास होत होता. मी डोईजड होईन अशी त्यांना भीती वाटायला लागली, आणि मग माझ्या विरुद्ध खोट्या नाट्या तक्रारी करायला त्यांनी सुरुवात केली. हॅलो. ओ काय भाऊजी, नवीन सुनैरुळती अजून म्हणून किती किती समजून घ्यायचं तिला. आज पुन्हा सकाळी सकाळी तुमची बायको निघून गेली बाहेर, अजून पत्ता नाहीये तिचा. अहो वहिनी, तुम्ही असं काय करताय? अदिती कॉलेजच्याच कामासाठी गेली आहे ना, आणि बाबांनीच परवानगी दिली तिला. तेच तर, त्यामुळेच ती डोक्यावर बसायला लागली आहे ना. तुमची बायको शिकलेली ना, तिला घर सांभाळणं कमीपणाचं वाटत, म्हणून मामंजींनी संस्थेत जाऊन थोडीफार मदत करण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दिली परवानगी. पण याचा अर्थ असा का की घराकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं? आजही सरळ निघून गेली ती, घरातली सगळी कामं स्वयंपाक मीच करते. आणि हे असं आज नाहीये भाऊजी, गेले 2-3 महिने हे असंच चाललंय. मी आतापर्यंत गप्प बसले भाऊजी, पण आता तिला कुणीतरी समज द्यायलाच हवी. तिची जबाबदारी तिला कळायला नको. काय झालं सुपर्णा वहिनी, कुठली जबाबदारी पार पाडली नाही मी? मी सकाळी लवकर जायचं म्हणून पहाटे लवकर उठून मी सगळा स्वयंपाक केला, शांतनुचंही सगळं आवरून ठेवलं होतं, मग मी काहीच केलं नाही असं का म्हणताय तुम्ही? मग कुठे तो स्वयंपाकघरात? काही नाहीये, जाऊन बघा. अहो असं काय करताय, मी सगळं करून नव्हते का गेले सकाळी? अदिती कशाला शब्दाला शब्द वाढवते? अगं वहिनी बोलतायत ते ऐकून घे ना, खोटं बोलणार आहेत का वहिनी? आणि ठीक आहे, आपल्या हातून चूक झाली आहे ना, मान्य करून मोकळं व्हावं, म्हणजे वाद होणार नाहीत ना. प्लीज मला वाद नको आहेत घरामध्ये. आणि माझी तुला रिक्वेस्ट आहे, उद्यापासून घरात पण थोडं लक्ष दे. आता वहिनी म्हणतायत ते प्लीज वाद नको, प्लीज समजून घे जरा. सुरुवातीला ना मला असं वाटत होतं की माझंच काहीतरी चुकत असेल किंवा गैरसमज होत असतील, मी सावरून घ्यायचा प्रयत्न करत होते, पण तसं नव्हतं. सकाळी कामाला जाताना सगळा स्वयंपाक करून गेले ना की तो फेकून द्यायचा, आणि मी काहीच न केल्याचा कांगावा करायचा. हे सगळे उद्योग सुपर्णा वहिनीने सुरू केले होते. अगदी कोवळ्या वयातल्या शांतनूचा सुद्धा त्यांनी वापर करून घेतला, लाज नाही वाटली त्यांना? मला आणि शांतनूला एकमेकांपासून तोडायचे प्रयत्न तेव्हा सुरू झाले होते त्यांचे. मला ना सगळ्या बाजूनी एकटं पाडायचा प्रयत्न चालला होता त्यांचा. शांतनू,
ए बाळा, चल पटकन खाऊन घे. असं रागवायचं नाही. आणि तुझी आई एकदा बाहेर गेली की लवकर येतच नाही, माहितीये ना तुला. कुठे गेली ती? कोण जाणे कुठे गेलीये, काय करायचं आपल्याला? आता जशी सोडून गेली ना तुला, तशी एक दिवस कायमची सोडून जाईल. पण घाबरायचं नाहीये, ही मोठी आई आहे की नाही तुझ्या जवळ. शांतनू, आई आई कुठे गेली होतीस तू? मला खूप राग आलाय तुझा. मला ना बोलायचं. अरे बापरे, मी कामाला गेलो. शांतनू, शांतू, शांतू, ए मी बाहेर गेले होते पण तुम्हाला सांगून गेले होते ना, घरातल्या दुरुस्तीच्या कामासाठी माणूस बघायला गेले होते. तुम्हाला माहित होत शांतनू झोपला होता, तो उठल्यानंतर त्याच्यासाठी काय खायला करून ठेवलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगून गेले होते. तरी सुद्धा तुम्ही शांतनूला हे असं सगळं सांगून का फडकवताय? माझ्याशी भांडू नकोस ना, आणि उलट उत्तरं दिलेली मला अजिबात चालणार नाही. बहिणी, मी तुम्हाला अजिबात उलट उत्तर केलेलं नाहीये. तुम्ही माझ्या विरोधात उगाचच प्रभाकरच्या आणि शांतनूच्या मनामध्ये ना उलट सुलट काहीतरी भरवताय. का वागताय तुम्ही असं? तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. नाही नाही, पण मला माझ्या प्रश्नाची उत्तर आज हवीत, आत्ताच्या आत्ता. जा विचारते. मी तुझी मोठी जाऊ आहे. माझा अपमान केलास ना तर परिणाम वाईट होतील. वहिनी, मी तुमचा अपमान करत नाहीये. पहिली गोष्ट, मी प्रामाणिकपणे वागते, तुम्ही का असं वागताय? आणि गेल्या काही दिवसात माझ्या हे लक्षात आलंय की तुम्ही हे सगळ्यांच्या मनात ना माझ्या विरुद्ध गोष्टी भरवताय. आता मी गप्प बसणार नाही. माझ्यावरचा अन्याय मी कधीच सहन करणार नाही. त्या घरची सून होते मी. मलाही सगळ्यांना जोडायचंच होतं की मामंजींनी खूप कष्टातून शिक्षण संस्था उभारली होती आणि त्याची मला पूर्ण जाणीव होती. शिक्षण संस्थेमध्ये काही गैरप्रकार घडतायत असं माझ्या कानावर आलं होतं. संस्थेत गैरप्रकार म्हणजे नक्की काय घडलं होतं? दिवाकर सावंत नावाचे प्रोफेसर होते. ऍडमिशनच्या वेळेला काहीतरी गैरप्रकार होत आहेत कॉलेजमध्ये याची त्यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीवर विचार न करता दादांनी त्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. आणि सुपर्णा वहिनींचा त्याला पाठिंबा होताच. मी ह्याच्यात लक्ष घातलं आणि ह्याच्या विरोधात उभी राहिले तर मलाच गप्प करण्यात आलं. प्रभाकरशी मी या विषयावर बोलले पण माझं कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हतं. शेवटी मलाच टार्गेट केलं. प्रोफेसर सावंत यांचे मुद्दे बरोबर आहेत. त्यांनी जे मुद्दे मांडलेत त्याचा आपण खुलासा करायला हवा. त्यांनी आरोप केले म्हणून आपण त्यांना कामावरून काढून टाकायची कारवाई करणं चुकीचं आहे एवढंच वाटतं मला. संस्थेच्या कामात काय चुकीचं आणि काय बरोबर आहे हे तू आम्हाला शिकवायची गरज नाहीये आदिती. त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आणि तू संस्थेच्या कामात लक्ष घालू नकोस. आदिती, मला असं वाटतंय की आपल्या संस्थेमध्ये काही चुकीचे प्रकार होत नाही. दादा म्हणतायत ते बरोबर आहे. माझा दादांवरती पूर्ण विश्वास आहे. आणि तू उगीचच कर्मचाऱ्यांना कशाला भडकवतेस ना फॅमिली विरुद्ध? जाऊ दे ना. मी कोणालाही भडकवलेलं नाहीये प्रभाकर. अरे प्रोफेसर सावंत हे आपल्या कॉलेजमधले कर्मचारी आहेत, त्यांची बाजू आपण समजून घ्यावी इतकंच माझं म्हणणं आहे. आपल्या संस्थेविरुद्ध तक्रार करायला तूच त्यांना सांगितलंस. आम्हाला सगळं समजलंय. हो हो, बरोबर आहे. वहिनी जे म्हणतायत ते माझ्याही कानावर आलेलं आहे. अहो, मी कशाला सांगेन त्यांना? मी तर त्यांना आधी ओळखतही नव्हते. आदिती बस, का वाद वाढवतेस? अगं, आपल्या घरातली माणसं खोटं बोलणार नाहीये. माझ्या दादांवरती पूर्ण विश्वास आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, तू कॉलेजच्या कामात लक्ष घालू नकोस ना. म्हणजे हा प्रश्नच येणार नाही, वादच होणार नाहीत ना. आणि माझी हात जोडून विनंती आहे, यापुढे आपण काय बोलतो याचा विचार करून बोल. थोडं तारतम्य ठेव.
पटणाऱ्या गोष्टींना मी विरोध करत होते आणि मी त्यांच्या विरोधात गेलेलं त्यांना मान्य नव्हतं. सुपर्णा वहिनींना घरातली सत्ता हवी होती आणि दादांना संस्थेवर राज्य करायचं होतं. मी शिकलेली होते ना, माझं शिक्षण हा त्यांच्या मार्गातला मोठा अडथळा ठरत होता आणि यातूनच मला घरातून बाहेर काढण्याचं कारस्थान सुरू झालं. त्यांना फक्त एक निमित्त हवं होतं आणि माझ्या दुर्दैवाने ते मिळालं. मॅम, आणि ते निमित्त म्हणजे तुमच्या भावाचा दुर्दैवानं मृत्यू झाला तेच ना? हो, माझे आई वडील आजारी होते. माझ्या वडिलांना आधीच पॅरालिसिस झाला होता आणि भाऊ त्यांची काळजी घेत होता. आई आजारी होती पण भाऊ अचानक अपघातात गेला आणि त्या धक्क्याने आई कोमात गेली. अशा वेळी मला त्यांना आधार द्यायला जाणं फार गरजेचं होतं ग पल्लवी, आणि नेमका त्याच संधीचा सुपर्णा वहिनीने फायदा घेतला. मला अक्षरशः खिंडीत घातलं. वहिनी, आई बाबांची तब्येत खूप खराब झाली हो, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मला जावं लागेल, माझी गरज आहे त्यांना. गेल्या वेळेला भाऊ गेला तेव्हाही तू अशीच माहेरी निघून गेली होतीस आणि आता आई वडिलांचं निमित्त सांगतेस? अगं, आपल्या या घराची जबाबदारी कधी घेणार आहेस तू? मी कुठे म्हणते की मी जबाबदारी घेत नाही, पण आताही वेळ नाहीये ना वहिनी, थोडं समजून घ्या ना प्लीज. तिथे कोणी नाही हो, आई बाबांना माझी खरंच गरज आहे. त्यांना पैशाची पण आणि माझ्या सेवेची पण गरज आहे. वेळ पडलीस तर मला नोकरी करावी लागेल त्यांच्यासाठी. नोकरी? अहो, ऐकलं का, सूर्यवंशी घराण्याची ही सून आता नोकरी करणार म्हणे. अगं, आपल्या सूर्यवंशी घराण्याची कोणतीही सून कधी नोकरी करत नाही, माहितीये ना तुला? पण तशी वेळ आली तर मग तसा विचार करायला काय हरकत आहे वहिनी? माझ्या आई वडिलांसाठी मला पैसे कमवायची गरज आहे आता. तुला नोकरीच करायची असेल तर आपल्या संस्थेत कर ना, मी तुला एक चांगलं काम देतो. आणि हिच्या आई वडिलांची सोय आपण आपल्या पडघरात करूया. बरोबर आहे, नोकर चाकरांना जर गरज लागली तर आपण त्यांची तिथेच सोय करतो. आणि तुझ्या आई वडिलांचा सगळा खर्च आपण करू ना. तेच नकोय मला. माझे आई वडील सन्मानाने जगायला हवेत आणि त्याकरता मला नोकरी करावी लागली तरी चालेल, मी ती करीन. माझं कर्तव्य मी पार पाडीन, पण आता मला जाऊ द्या प्लीज. म्हणजे ही आपलं काहीही ऐकणार नाही हेच कर? नाही नाही, असं नाही वहिनी, मी फक्त माझं कर्तव्य बजावते, प्लीज समजून घ्या मला. ठीक आहे, तुला जायचंय ना, जा तू. एवढा हट्ट आहे ना, मग जा. पण मग आमचाही नाईलाज. शांतनू इथेच राहणार. वहिनी, सूर्यवंशी घराण्याच्या वंशाचा दिवा आहे हा. हा इथून कुठेही जाणार नाही. अहो वहिनी, असं काय करताय? तू एकटा माझ्याशिवाय कसा राहील? आणि आई बाबा बरे झाल्यावरती मी लवकर परत येईनच ना त्याला घेऊन. परत येणार? एकदा या घराचा उंबरठा ओलांडलास ना की मी तुला या घरात परत येऊच देणार नाही. काय बोलताय वहिनी तुम्ही, हा सरळ सरळ अन्याय आहे माझ्यावरती. तुला काय समजायचंय ते समज. माझा नाईलाज आहे. माझ्या आई वडिलांची काळजी घेणं हे आता माझ्यासाठी सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे आणि मला ते पार पाडायलाच लागेल. मला जावं लागेल. आजी आजोबांना बरं नाहीये की नाही, मग मला तिथे जायला पाहिजे ना त्यांची काळजी घ्यायला. त्यांना बरं वाटलं की मी लगेच परत येईन रे बाळा.
तो शाळा ना, तोपर्यंत तू तुझी नीट काळजी घे, मलाही तुझी आठवण येईलच ना, शाळा सरकार असेल ना, मी लवकर परत येईन बाळा, हट्ट नाही करायचं. अदिती, तू तुझ्या मर्जीने या घराचा उंबरठा ओलांडलायस, लक्षात ठेव या घराचे दरवाजे तुला कायमचे बंद. माझ्या आई वडिलांना आउटहाऊस मध्ये ठेवणं म्हणजे सूर्यमोशींचे कायमचे उपकार घेणं, त्यांचे अपमानास्पद टोमणे सहन करणं, हे सगळं मला कळत होत. आणि माझ्या आई वडिलांना उतार वयात त्या यातना द्यायची माझी अजिबात इच्छा नव्हती. माझे आई वडील काही आश्रित नव्हते ग, आणि म्हणूनच स्वतःच्या पायावर उभं राहायचं, नोकरी करायची आणि आर्थिक जबाबदारी पार पाडायची असं मी ठरवलं. एक मुलगी म्हणून मला माझं कर्तव्य पार पाडायचं होतं आणि ते मी पाडलं. यात माझं काही चुकलं का? अजिबात नाही बा. अहो, आई वडिलांचा सांभाळ करणं ही जगातलं सगळ्यात मोठं कार्य मानलं जात. त्यापेक्षा मोठं पुण्य नाही. आणि लग्न झालं म्हणून मुलीचं तिच्या आई वडिलांबद्दलच कर्तव्य संपत नाही, ते आयुष्यभर निभावं लागत. एव ना करो, पण उद्या माझ्या आई वडिलांबद्दल असं काही घडलं तर मी जाईन धावत त्यांच्या मदतीला. मग माझे बाबा कितीही वाईट वागू देत माझ्याशी, तुम्ही बरोबर होतात ना? तुम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही, तरीही मला चुकीचं ठरवलं गेलं. मी माझं कर्तव्य निभावत असताना मला माझ्या घरापासून तोडण्याचं कारस्थान करण्यात आलं आणि मला याची कल्पना सुद्धा नव्हती. पण मॅम, या मधल्या काळात तुम्ही बाबांशी किंवा घरातल्या कोणाशी बोलण्याचा प्रयत्न नाही केलात का? प्रभाकरशी तर माझा संपर्कच होऊ दिला जात नव्हता. त्यांच्या मनात माझ्याबद्दल भरपूर गैरसमज भरून दिले होते आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये तो ड्रिंक्सही करायला लागला होता असं मला समजलं. शांतनुशी मला बोलायचं होतं, त्याला बघायचं होतं, भेटायचं होतं, पण त्यांनी त्याला माझ्यापासून सोडायचंच ठरवलं होतं. शांतनु, शांतनु, अरे थांब 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 थांब, मी बघते हा बाळा. हॅलो भाऊजी, भाऊजी. हो हो, आलो आलो. हा काय, जरा याला घेऊन. अरे शांतनु चल, बॅटिंग राहिले ना. हा चल चल, तुला तर मस्त बॉलिंग टाकतो, चल. हॅलो हॅलो बहिणी, मला शांतनुशी बोलायचं आहे का? तू तिथे? तो घरात नाही, शाळेत गेलाय. शाळेत गेलाय आता या वेळेला? बहिणी, मी गेल्या 2 दिवसात 10 वेळा फोन केला असेल हो त्याच्याशी बोलण्यासाठी, तुम्ही असं का सांगताय मला सारखं? कुठे शांतनु, जरा द्या ना फोन त्याच्याकडे प्लीज. त्याला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये. मोठी आई, मोठी आई, आईचा फोन दे ना मला बोलायचंय. शांतनु बाळा, आईचा फोन कसा असेल? अरे आई तुला विसरली राजा, तुला भरवायचंय ना? मी तुला भरवते. मी की नाही, तुला छान गोष्ट सांगते हा, आणि छान छान खाऊ पण देणार आहे मी तुला. अहो वहिनी, काय बोलताय तुम्ही, हे असलं काय शिकवताय त्याला? हॅलो शांतनु, शांतनु बेटा ऐक, मी येते लवकर. बाळा हॅलो, अहो फोन द्या ना त्याच्याकडे. आई वडील दोघंही हॉस्पिटलमध्ये होते, सगळी धावपळ मी एकटी करत होते, त्यांची काळजी घेत होते, त्यांना सांभाळत होते. मध्येच वेळ मिळेल तसं मी शांतनुला भेटायला जायचाही प्रयत्न केला, पण दादाने आणि सुपर्णा वहिनीने काही ना काही कारण सांगून माझी काही त्याची भेट होऊ दिली नाही.